नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचं घोंगडा भिजत पडले। नाना पाटोले यांनी राजीनामा दिला। मला वाटतं ती काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती, कारण पुन्हा स्पीकर म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष नवीन कोण होणार यासाठी काँग्रेसमध्ये भांडणं, त्यानंतर एकमत झालं तर मग कोशियारीकडनं जे गव्हर्नर आहेत भगतसिंग कोशियारी यांच्याकडनं त्याला अनुमोदन। आतापर्यंत काँग्रेसमध्येच लगातार रस्सीखेच चालू होती। काँग्रेसमध्ये नाना पाटोले जे अध्यक्ष आहेत ते प्रयत्न करत होते कोणीतरी एका मोठ्या मंत्र्याला स्पीकर बनवावं, म्हणजे त्या मंत्र्याचं खातं जेव्हा मोकळं होईल तेव्हा मग ते नानांना खाता येईल, म्हणजे नाना त्या खात्यावर जातील, त्यांना मंत्रीपदही हवं होतं, म्हणून त्यांनी स्पीकरपदाचा राजीनामा दिला। म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळतं की आपले राजकारणी सत्तेत कशासाठी असतात। स्पीकर पद सोडून मंत्रीपदासाठी धावणारी लोकं, म्हणजे स्पीकरपद हे मोठं, अधिकार मोठे, परंतु तिथे खाण्यासाठी काहीच नाही। मंत्रीपदाच्या लालचीमध्ये म्हणजे पैसे खाण्यासाठीच काय राजकारणात येतात लोक। बरं असो, त्यानंतर शरद पवार पूर्णपणे असे स्पीकर पाहिजे होते त्यांना की जे त्यांना सूट करतील। आणि मी नेहमी सांगत आलो आहे की अहमद पटेल गेल्यानंतर शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये एक तो दरवाजा होता तो बंद झाला। काँग्रेसमध्ये जे वर्षानुवर्ष ज्यांनी लॉयल्टी मेंटेन केली असे थोपटे परिवार, संग्राम थोपटेचं नाव पुढे आलं। संग्रामनी कित्येक वेळा हाऊसही चालवलं आहे, सिनियरही आहे, सर्वमान्यही आहे, परंतु संग्राम थोपटे जर उद्या अध्यक्ष झाले तर मग पुण्याचं राजकारण बदलतं, कारण पुण्यात फक्त एक आमदार काँग्रेसचा, आणि त्यांनी नाकी नऊ करून दिलेलं आहे पवार परिवाराला। राजकीयदृष्ट्या फार मोठी ताकद आहे संग्राम, पण शेवटी काँग्रेसने ठरवलं संग्राम थोपटेच जाणार। संग्राम थोपटेचं नाव जवळजवळ नक्की झालं, पण काँग्रेसने ठरवलं जर संग्राम थोपटेचं नाव तेव्हा अनाऊन्स करू जेव्हा कोशिरेरीकडनं पत्र येईल लोकसभेच्या विधानसभेच्या अध्यक्षासाठी निवडणुकीसाठी परमिशन मिळेल, ती परमिशन फार अनिवार्य असते। पण त्यात आवाजी मतदानाने आम्ही मतदान घेऊ असं लिहिलं, आणि ते गैरकानूनी आहे, इल्लिगल आहे, कायद्यात बसत नाही, संविधानाच्या विरुद्ध आहे, असं म्हणून कोश्यारी साहेबांनी ते पत्र वापस केलं। भारतीय जनता पार्टी जी कोश्यारी साहेबांना चालवते सध्या, किती हास्यास्पद आहे पहा, स्पीकर मतात स्पीकरची निवडणूक, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ध्वनिमताने होऊ शकत नाही, ते गैरकानूनी आहे। पण देवेंद्र फडणवीस जेव्हा मागच्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं मुख्यमंत्री पद ध्वनिमतानेच अनुमोदित झालं होतं, हे फार लवकर भाजपावाले विसरतात। आपल्या सोयीप्रमाणे कसं बदलायचं हे राजकारण आहे, कारण कोशियारी राज्यपाल म्हणून नव्हे तर BJP एक एक्सटेंडेड आर्म ज्याला म्हणतात आपण, म्हणून काम करतायत। देशाच्या राजकारणात पहिल्यांदा झालं असेल असं की 2 वर्षापासून 12 आमदारांचं नाव पडून आहे कोशियारींकडे, गव्हर्नरकडे, विधान परिषदेच्या, आणि ते अजूनही 2 वर्ष झाले त्यांना ते नावच अजून समजून नाही राहिलेत। आता सध्या जो पेच फसला आहे, 12 लोकांचं निलंबन आहे BJP विधानसभेमधनं, हंगामा हो हल्ला केल्यावरनं, ते म्हणतात 1 वर्षासाठी निलंबन आहे ते वापस घ्या। काँग्रेस म्हणतं की आणि विकास महाविकास आघाडी म्हणते की तुम्ही जी 12 ची लिस्ट आहे गव्हर्नरकडे त्याला क्लिअर करून द्या। 12-12 आकडा फसला। आता जेव्हा स्पीकरपद आलं तेव्हा पुन्हा BJP डिमांड केली
म्हणजे जी अनऑफिशियली जो चॅनल चालतो आहे ज्या गुप्तवार्ता होता त्यामध्ये, की तुम्ही 12 लोकांचं निलंबन वापस घ्या, आम्ही स्पीकरच्या निवडणुकीसाठी अनुमोदन घेऊन देतो. शरद पवारांचं म्हणणं आहे की ते 12-12 पहिले क्लिअर करा, आमचे ते 12 क्लिअर करा, अध्यक्षपदही द्या, आम्ही तुमचे 12 क्लिअर करतो. पण हे हास्यास्पद आहे. ही लोकशाही कशी की जिथे विधानसभेला अध्यक्षच नाही, अध्यक्षाची निवडणूक गव्हर्नर होऊ देत नाहीत राज्यपाल, 12 विधान परिषदेमध्ये जागा 1.5 वर्षापासून रिक्त आहेत, अनुमोदन करूनही पार्ले म्हणजे कॅबिनेटने पाठवूनहीसुद्धा गव्हर्नर साहेब देत नाहीत, आणि 12 लोकांचं वर्षभरासाठी निलंबन, हे सुद्धा तेवढंच लोकशाहीला त्याला लाजेलं आहे. त्यामुळं आपले नेता जेव्हा सरकार बनवतात तेव्हा ते कोणासाठी बनवतात, काय खाण्यासाठी बनवतात, की तुम्हाला 2 टाईमच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी करवतात, हे सगळं तुमच्यासमोर आहे. हे नग्न सत्य आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरनं सगळं समोर आलं. गव्हर्नर पदाची लाज गेली, विधानसभेची लाज गेली, अध्यक्षच नाही. सत्ता पक्ष कसा, विपक्ष कसा, विरोधी पक्ष कसा, सगळं तांडव चालू आहे. आणि त्या त्रास होतो तो सामान्य माणसाला, कारण यांच्या या सगळ्या भांडणात सामान्य माणसाचे प्रश्न निरुत्तरित राहतात. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.